हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कभी प्यार है, कभी रिश्ता। हम जानते हैं गहनों की अहमियत, इसीलिए हम देते हैं 100% शुद्धता, सही दाम और अटूट भरोसा। रतन लाल सी बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण ती। प्रयोजन असा आहे, शिवसेनेचे आमचे युवा सेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे हे त्यांचा जो जन आशीर्वाद दौरा आहे, यात्रा आहे, महाराष्ट्रात संपूर्ण जातील, त्याची सुरुवात उद्या जळगावातून होते। त्यांनी महाराष्ट्रातल्या दौऱ्याची सुरुवात हा निर्णय त्यांचा आहे की मला जळगावातून करायचे, उत्तर महाराष्ट्रातून करायचे आणि इथून सुरुवात करून त्यांचा साधारण 21 तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे। जळगाव आहे, धुळे आहे, नंतर नाशिक आहे। त्यांचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो नंतर आपल्याला छापील स्वरूपात दिला जाईल, पण संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनामय करावा, भगवा करावा यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतोय। पण जो शिवसेनेचा हा जो आमचा एक नवीन एक लोकप्रिय चेहरा आहे तरुणांचा, त्याच्या माध्यमातून हा एक पक्षाचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी सुरुवातच जोरदार व्हावी आणि महाराष्ट्राला संदेश जावा यासाठी त्यांनी उत्तर महाराष्ट्राची निवड केली। उद्या सकाळी त्यांचं इथे आगमन होईल विमानतळावर आणि तिथून ते प्रवासाला निघतील, यात्रेला निघतील, लोकांना भेटतील, आशीर्वाद घेतील, ठिकठिकाणी त्यांचे कार्यक्रम ठरले त्यानुसार होतील। हा कार्यक्रम पूर्णपणे शिवसेना संघटना आणि राजकीय पक्ष त्याचा विस्ताराचा कार्यक्रम आहे, जिथे शिवसेनेचे आमचे आमदार आहेत, खासदार आहेत, तिथे आम्ही जाणारच आहोत। पण जिथे नाही त्या संपूर्ण भागाला आम्ही स्पर्श करून पुढे जाणार आहोत। पण या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातला प्रत्येक शिवसैनिक सहभागी होईल या प्रकारचं नियोजन आम्ही केलेलं आहे। शिवसेना निवडणुकीच्या तयारीला नक्कीच लागली। ऑक्टोबरला काल कोणीतरी आपल्या एका मंत्री महोदयाने सांगितलं की ऑक्टोबरला निवडणुका होतील, सप्टेंबरला आचारसंहिता लागेल आणि शिवसेनेनं अशा पद्धतीनं आपली तयारी सुरू केली आहे। संघटनात्मक बांधणी ही प्रक्रिया जी असते पक्ष बांधणीची सतत सुरू असते, पण त्या बांधणीला चालना देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम हे महत्त्वाचे असतात। देशभरामध्ये अशा प्रकारचे प्रमुख लोक जे पक्षाचे असतात ते आपापल्या राज्यामध्ये असे दौरे आणि यात्रा करत असतात, लोकांचा प्रतिसादसुद्धा चांगला मिळतो, संवाद साधला जातो। आदित्य ठाकरे यांची यात्रा ही त्याच पद्धतीची आहे। बोला, असं का नाही उत्तर महाराष्ट्रावरती कायम बाळासाहेबांचं प्रेम राहिलं, उत्तर महाराष्ट्र सातत्यानं शिवसेनेच्या पाठीशी राहिला, किती जिंकले किती पडले हे गणित न करता उत्तर महाराष्ट्र हा सातत्यानं शिवसेनेच्या मागे खंबीरपणे उभा राहिलेला आहे। लोकभावना जी आहे उत्तर महाराष्ट्राची ही शिवसेनेच्या बाजूनं राहिली आणि आम्हाला सातत्यानं मी सुद्धा अनेकदा या विषयावरती इथे बोललेलो आहोत की महाराष्ट्रामध्ये जो शिवसेनेचा महाराष्ट्राचा जो भगवा झेंडा लागणार आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार महत्त्वाचं असेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री आणि विश्वास आहे। काही ठिकाणी आमदार
अरे बघा की असं असं आहे की जेव्हा युतीची घोषणा अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष भाजपाचे आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जेव्हा युती झाल्याची घोषणा केली तेव्हा आपण काळजीपूर्वक जर त्यांचं भाष्य ऐकलं असेल तर त्या दोघांनीही स्पष्ट केलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे की जागा वाटप समसमान होईल. लोकसभेचंही तसंच झालं, किंबहुना लोकसभेला भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला एक जागा जास्त दिली, त्याच्यामुळे जागा वाटपात तशी काहीच अडचण नाही आणि बहुतेक ते होत सुद्धा आलेलं आहे. संपलं. नाही ना, सगळे चाचपणी वगैरे पूर्ण झाले. यावेळेला कोणीही गाफील नाही. यावेळेला विधानसभेची तयारी आम्ही आधीच सुरू केली, लोकसभेचीही आधीच सुरू केली होती. युती झाली त्याचं स्वागत आम्ही केलं, पण जेव्हा युती नव्हती तेव्हा आम्ही 288 जागा लढण्याची तयारी आमच्याकडून पूर्ण झाली होती. पण महाराष्ट्रातलं आणि देशातलं एकंदरीत वातावरण पाहता समविचारी पक्षाने एकत्र यावं, एनडीए मजबूत व्हावी आणि शिवसेना भाजपा जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कुठलंही मतांचं विभाजन होऊ नये या एका राष्ट्रीय हेतूनं ही युती झाली आणि दोन्ही नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं चांगल्या प्रकारे मनोमिलन झालेलं आहे. महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकमेकाच्या विरोधात लोकसभेला एकमेकाला मदत केली आणि पुन्हा आता विधानसभेला एकमेकाच्या समोरच असतील अशी परिस्थिती निर्माण झाली. विधानसभेला कसं असं म्हणता आपण, एकदा युती झाली म्हटल्यावरती जळगाव जिल्हा जो आहे हा एका शहरापुरता नाही, आम्ही जिल्ह्याचा विचार करतो. एका विधानसभा मतदारसंघावरती मी आता बोलणार नाही. शेवटी जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं असताना ठीक आहे, जळगाव आम्ही लढलो, जळगावला आमचा आमदार होता. अनेकदा असं असतं की एखादा मतदारसंघामध्ये कोणी जिंकलं म्हणजे तो मतदारसंघ त्याचाच असतो असं नाही, वर्षानुवर्ष त्या मतदारसंघावरती आमचा अधिकार राहिलेला आहे. एखाद्या लाटेमध्ये काही जागा जिंकल्या जातात पण चर्चेतून हे प्रश्न सुटत असतात. प्रश्न असा आहे की आम्ही सातत्यानं दादांना सांगितलेलं आहे युती झाली म्हणून सोडून द्या, पण युती नसताना आम्ही त्यांना म्हणतो की आपण जळगावमध्ये ही निवडणूक लढायला पाहिजे. आता ह्याच्यातून मार्ग निघतील ना, अनेक जागा अशा दोन्ही बाजूने चर्चेतून हे मार्ग निघणारे मार्ग आहेत. एकदा युती झाली म्हटल्यावरती त्याचे फायदे असतात तोटे असतात, आम्हाला जास्त फायदे दिसतात दोघांना. जसं युती झाली तेव्हा दोन प्रमुख नेते एकत्र आले आणि त्यांनी काही घोषणा केल्या, तसं जागा वाटप नक्की कसं झालं आहे हे सुद्धा दोन नेते एकत्र येतील आमचे आणि त्याबाबत तुम्हाला संपूर्ण आराखडा देतील. अजिबात वाद नाही. कोणी म्हटलं वाद आहे मुख्यमंत्री पदाचा? असं आहे की उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं की जागा वाटपच नाही तर सत्ता वाटप सुद्धा समसमान होईल. त्याचा अर्थ ज्याला समजतो तो राजकीय भाष्यकार, राजकीय पत्रकार आणि राजकीय कार्यकर्ता. आदित्य ठाकरे यांना लॉन्चिंग करण्याची गरज नाही, कोणत्याही ठाकरेंना महाराष्ट्रात आणि देशात लॉन्चिंगची गरज नाही. आम्ही असं सांगितलं होतं की महाराष्ट्राला मुख्यमंत्री पदासाठी किंवा राज्याचं नेतृत्व करण्यासाठी एका नव्या उमद्या चेहऱ्याची गरज आहे आणि ते नेतृत्व शिवसेनेमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आदित्य ठाकरे यांचं आहे, असं माझं स्टेटमेंट आहे. ठाकरे कुठल्या स्पर्धेमध्ये उतरत नाहीत.
पाहू ना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे असणं म्हणजे ते आदित्य ठाकरे यांच्याकडे असणं असं मी मानतो. पण याबाबत शेवटी असं आहे की हा युतीचा एक धर्म म्हणून मी सांगतो की आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ते सगळे गुण आहेत की जे सक्षम महाराष्ट्राला मान्य असलेलं असं नेतृत्व कसं असावं आणि तरुणामध्ये आशा निर्माण करणारं अपेक्षा निर्माण करणारं नेतृत्व कसं असावं ते मला आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कायम दिसत आलं. गेल्या काही वर्षापासून सातत्यानं ते महाराष्ट्राच्या बेरोजगारांच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेतृत्व करतायत, प्रश्न मांडतायत आणि प्रश्न सोडवतायत. मला वाटतं राजकारणात यापेक्षा वेगळं चांगलं काय घडू शकतं ज्यांच्याकडून महाराष्ट्राने अपेक्षा करावी. कोणतं मी असं कुठे म्हणाल? माझं 2 मिनिटापूर्वी तुम्ही रिवाइंड करून पहा. मी असं म्हणालेलो आहे की मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असेल याचा अर्थ असा आहे की जे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं की सत्तेचं वाटप सब समान, याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. नंतर आपण मला असं विचारलं की आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत का, होतील का? मी म्हटलं की आमची इच्छा आहे सगळ्यांची. या राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या अनेक प्रश्नावरती काम करत आहेत. पर्यावरणापासून बेरोजगारीपर्यंत, शेतकऱ्यांच्या प्रश्नापर्यंत अनेक विषयांवर त्याने भूमिका मांडल्या आहेत. सरकार दरबारी जाऊन त्यांनी तो प्रश्न सोडवून घेतलेला आहे आणि अशा वेळेला असं नेतृत्व हे लोकांना आशादायी वाटतं आणि महाराष्ट्र अशा नेतृत्वाच्या एका अपेक्षेनं पाहतोय. असं तुम्हाला म्हणायचं हे अंदाज तुम्ही बांधायचे, आमचा पक्ष निर्णय घेतो. आमची इच्छा आहे, पक्षाची इच्छा आहे आणि महाराष्ट्राची इच्छा आहे. लोकभावना, लोकभावना हा फार महत्वाचा शब्द आहे आणि संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे. बघा, देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री आहे. आम्ही असं म्हणत नाही की ते एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही म्हणतो ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, ते युतीचे मुख्यमंत्री आहेत. एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो पण जेव्हा तो मुख्यमंत्री होतो तेव्हा तो कुठल्याही पक्षाचा नसतो. पक्षाचं सरकार बनतं पण सरकार कोणत्याही पक्षाचं नसतं. त्याने का नाही काढला? म्हणून काय झालं? पीक विमा कंपनी ही का सत्तेत सहभागी नाही ना आमच्या? प्रायव्हेट कंपनी आहे, खासगी कंपन्या आहेत. आणि असं कोणी असं कुठल्या घटनेत लिहून ठेवलं की सत्तेत असताना लोकांच्या प्रश्नावरती बोलायचं नाही म्हणून? आम्ही सत्तेत होतो तेव्हाही बोलत होतो, विरोधी पक्षात होतो तेव्हाही. विरोधी पक्ष कुचकामी ठरला या महाराष्ट्रात. विरोधी पक्षाला लाज वाटली पाहिजे. जे असे प्रश्न विचारतायत शिवसेनेला ते बेशरम आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जाण नाही. जो विषय विरोधी पक्षानं लावून धरायला हवा होता, सोडवायला हवा होता, त्यासाठी सत्तेतल्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरावं लागतंय. विरोधी पक्ष हा कुचकामी आहे आणि म्हणून आज जे वाटात झाली आहे देशभरामध्ये आणि राज्यात विरोधी पक्षाची, त्याला सर्वस्वी जबाबदार विरोधी पक्षाची हे वैफल्य, ही निराशा. हे पहा, शिवसेनेचा एक स्वभाव आहे. महाराष्ट्रामध्ये युतीचा मुख्यमंत्री होता तेव्हा सुद्धा आम्ही असे प्रश्न, बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आम्ही असे प्रश्न आमच्या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. सत्ता सत्तेच्या ठिकाणी असते, अनेकदा रस्त्यावरती उतरावं लागतं आणि शिवसेना आपला स्वभाव कधी बदलणार नाही. ते कोणालाही बरोबर घेऊ शकतात, ते ट्रम्पला सुद्धा बरोबर घेऊ शकतात. असं आहे, ते इंग्लंडमधला जो लेबर पक्ष आहे सध्या त्यांना बरोबर घेऊ शकतात.
ते कोणाचे टिकू घेऊ शकतात, त्यांनी कोणाला घ्यावा त्यांचा प्रश्न आहे. मुळात ते सगळे पक्ष आज कागदावर उरले आहेत, जमिनीवरती आहेत का? नाही. बघा, हे विषय यावर बोलण्याचे नाही आहेत. जो फैसला व्हायचा आहे ते तुम्हाला योग्य वेळी सांगितला जाईल. महाराष्ट्रामध्ये आम्हाला 145 उमेदवार ठरवायचे आहेत आणि दोघांना मिळून 288 ठरवायचे आहेत. आणि प्रत्येक उमेदवार जो आहे आणि प्रत्येक जागा ही आम्ही युतीची मानतो. काय म्हणजे आम्हीच लढतोय प्रश्न राम मंदिराचा. आता अयोध्येमध्ये जर आपण गेलात, लखनौला उतरला आणि विचारलं की राम मंदिराचा प्रश्न कसा सुटेल, तर लखनौपासून अयोध्येपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल, हा प्रश्न शिवसेना सोडवेल. या प्रश्नाला परत जाग आणण्याचं काम गेल्या वर्षभरापासून आम्ही करतोय. स्वतः उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोनदा तिकडे जाऊन आलो. सरकारवर आमचा दबाव आहे, न्यायालयात प्रकरण आता नेटानं पुढे चाललं आहे. पण आम्हाला असं वाटतं की साधारण या दोन एक वर्षामध्ये या संदर्भात राम मंदिराचा निकाल लागलेला असेल. या संदर्भात आमची गुलाबराव बोलू शकते, पण आम्ही मगाशी म्हटलं की आम्ही संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण ताकद, जळगावची ताकद, पाचोऱ्याची ताकद, त्यानंतर आपली हे आम्ही आहे. पाहत सुरुवात जी करतोय माननीय आदित्य ठाकरे यांची आमच्या, ती जोरात धमाक्यात आणि सगळी ताकद तिथे सुद्धा आमचे किशोरप्पा पाटील आणि गुलाबराव एकत्रितपणे लावत आहेत. हे तुमच्या डोक्यातले प्रश्न आहेत, आमच्या नाहीत किंवा लोकांच्या नाहीत. का आपण सांगा उत्तर द्या तरी पण सांगा तुम्ही. ऑलरेडी जळगावचा दौरा असल्यामुळे दौरा हा उत्तर महाराष्ट्राचा आहे, तो जळगाव मधून सुरू झाला काय आणि पाचोऱ्यातून सुरू झाला काय, तो उत्तर महाराष्ट्रातून होतोय आणि जळगाव मधून होतोय. जिल्ह्यात आहेत ते, त्यानंतर शेवटी नाशिकला पोहोचत आहेत. नांदगाव करतील, दिंडोरी आहे, येवला आहे. जिल्हा हा जिल्हा आहे, तुम्ही कशाला जिल्ह्यामध्ये फूट पाडताय? जिल्ह्यात कशाला फूट पाडताय? आमच्या दृष्टीने जिल्हा आमचा एकच आहे. मग चंद्रकांत पाटलांसाठी त्यांच्यासाठी आम्हाला बरंच काय मागायचं आहे. अनेक वर्ष ते एकाकी लढतायत, सगळ्यांना माहिती आहे त्यांचा संघर्ष काय आहे तो, सगळी कल्पना आहे. तर पक्ष काय विसरतो का त्याग आणि लढाया? शिवसेना असा त्याग आणि लढाया करणाऱ्या शिवसैनिकाच्या जोरावर टिकला आहे अजून आणि उभा राहील. तर चंद्रकांत पाटलांनी काय केलं याची नोंद आमच्याकडे असतेच. पाहू ना, जसं मगाशी आपण जळगावविषयी विचारलं तेच उत्तर आहे माझं. होईल ना त्या संदर्भात काही ठिकाणी BJP सिटिंग आमदार आहेत, काही ठिकाणी आमचे आहेत, ना असं नाही. काही ठिकाणी एकमेकांवरती बाबा हा आम्हाला द्या तो आम्हाला द्या, ह्याच्यावरती बसून बैठका सुरू आहेत, चर्चा होईल त्याच्यावरती आणि अत्यंत एक व्यवस्थित फॉर्म्युला समोर येईल. व्यवस्थित हा तरी म्हणतो प्रश्न आला कसा नाही अजून. अंडा की मुर्गी काय तुम्हाला काय म्हणायचं? शाकाहारी अंडा आहे की मांसाहारी आहे? राज्यभर चर्चा चालू आहे शाकाहारी. त्या संसदेमध्ये त्या दिवशी जे आयुष मंत्रालय आहे म्हणजे आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, सिद्धा, योगा असं ते मंत्रालय आहे. ते मंत्रालय नव्यानं निर्माण झालं आहे. त्या मंत्रालयाचं काम फार हळूहळू चाललं आहे. माझं म्हणणं आहे की ते जोरात चाललं पाहिजे. जर मोदी स्वतः योगा करून त्याचा ब्रँच अँबॅसिडर झालेले आहे, आम्हाला तोपर्यंत योगा फार महत्त्वाचा वाटत नव्हता, तो रामदेव बाबापर्यंत मर्यादित होता. पण जेव्हा मोदी सगळी सरकार राज्यपालांसह राष्ट्रपतीसह जेव्हा योगा करायला लागले तेव्हा कळलं की त्या मंत्रालयाचं महत्त्व आहे.
जगभरात योगाडे आपण साजरा करतो. तुम्ही जर माझ्या भाषण नीट ऐकलं असेल तर तो जो दावा आहे हा का माझा दावा नाही आहे. हरियाणामध्ये चौधरी चरण सिंग ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ही केंद्र सरकारची एक सगळ्यात मोठी कृषी संदर्भात शोध आणि संशोधन करणारी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या शोधांना मान्यता आहे. जर आपण नेटवर जाहाल, गुगलवर जाहाल, तुम्हाला त्याविषयी माहिती मिळेल. तिकडल्या काही शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे, ते मला भेटले. मी त्यांना विचारलं की तुम्ही सध्या नवीन शोध काय लावला आहे कृषी क्षेत्रामध्ये, पोल्ट्री फार्म्स अमुक, तर तेव्हा त्याने म्हटलं की आम्ही सध्या आयुर्वेदिक अंडं, हे मी नाही काढलं आहे, हे केंद्र सरकारची संस्था आहे. आयुर्वेदिक अंड्यावरती आपलं संशोधन पूर्ण झालेलं आहे आणि जे अंडे आम्ही निर्माण केले आहे सध्या त्याला आयुर्वेदाचा दर्जा भविष्यात मिळेल अशा प्रकारचं आमचं संशोधन आहे. हे त्या संस्थेतल्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आपण जाऊन ते नेटवर पाहू शकता. मी म्हटले कसं काय शक्य आहे, तेव्हा त्यांनी संपूर्ण प्रोसेस मला सांगितली कशा प्रकारे त्या अंड्याची निर्मिती आहे, त्या कोंबडीला आम्ही कशाप्रकारे फक्त हर्बल्स जे आपण औषधी म्हणून घेतो ते आम्ही त्या कोंबडीला खाऊ घालतो, त्यातून त्या अंड्याची निर्मिती कोंबडीच्या याच्यातून बाहेर पडते आणि ते अंडं 100% शाकाहारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा मी सरकारला म्हटले तुम्ही त्या याच्यावरती निर्णय घ्यायचं, अंडं शाकाहारी आहे मांसाहारी आहे आणि याचं मार्केटिंग केलं तर जगभरामध्ये देशाला उत्तम प्रकारे त्यातून उत्पन्न मिळू शकतं. हळू हळूहळू जगात शाकाहाराचा प्रभाव वाढतो आहे, लोकांनी बऱ्याच गोष्टी खाणं सोडलेलं आहे. तर यातून एक चांगलं तुम्हाला तुमच्या मंत्रालयाला एक साधन मिळेल एवढा पुरतोच तो विषय आहे. पण लोकांनी फारच ते सिरियसली घेतलं आहे, तर लोकांना शाकाहारी अंडे एक तर खायचं नाही अजून काय मला माहिती. माझा वैयक्तिक मत काही नाही, मी शास्त्रज्ञ नाही, मला मी कुठलं अंड खातो अंड अंड आहे. पण ज्यांच्यासाठी सोय या शास्त्रज्ञांनी केली त्यांच्यापर्यंत पोहोचावं, विशेष जीव नसतो हे त्यांचं संशोधन आहे, माझं नाही. मी म्हटलं चवीत काय फरक आहे, ते म्हणजे चवीत काही फरक नाही, उलट जास्त प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये. नाही त्यांनी केलंय डायरेक्ट खाता येतील, म्हणजे त्याला सफेद मुसले खाऊ घालतात, तीळ खाऊ घालतात, लवंग खाऊ घालतात कोंबडीला, हो आयुर्वेदिक साठी. बरं, ह्या गोष्टी एखादा व्यक्ती डायरेक्ट पण खाऊ शकतो, चव कशी आहे त्याच्यावरती आहे ना. तुम्ही लवंग किती खाणार, तुम्ही लवंग किती खाणार, तुम्ही दालचिनी किती खाणार, तुम्ही कडुनिंब किती खाणार, काय शेवटी नाही कोंबडीचं तर असं आहे की ते शास्त्रज्ञ आहेत, तुम्ही त्यांची एकदा मुलाखत घेतली पाहिजे किंवा त्या ह्याच्यावरती बघा आयुर्वेदावरती जे काही नवीन साईट्स आहेत त्याच्यावर पण त्या अंड्याचा रेफरन्स आहे. हे काय माझी हवेत सोडलेले बाण नाही आहेत, मी तसे सोडत नाही का. पाकिस्तानला कुठली भूमिका नसते, पाकिस्तान सोयीनुसार भूमिका घेत असते. पाकिस्तानवरती प्रचंड दबाव आंतरराष्ट्रीय युनो सुरक्षा परिषद युनोची यांचा दबाव आहे. हाफिज सईदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून एकदा घोषित केल्यावर तो जर तुमच्या भूमीवर बसून काही कारवाया करत असेल तर त्याचा फार मोठा मॉनिटरिंग फटका, आर्थिक फटका जगभरातून पाकिस्तानला बसू शकतो, जग त्यांच्या आर्थिक नाड्या आवळू शकतो. या भयातून पाकिस्तानने केलेले नाटक आहे. हाफिज सईद हा एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. हिंदुस्तानमध्ये 26/11 ते अनेक बॉम्बस्फोट, अनेक दहशतवादी घडामोडी, काश्मीरमधले उरी असेल, पठाणकोट असेल, असे सर्व दहशतवादी हल्ले ह्याचा सूत्रधार हा हाफिज सईद आहे आणि याचे भक्कम पुरावे हिंदुस्तान सरकारनं युनोच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये वारंवार सादर केल्यामुळे चीनला सुद्धा हाफिज सईदच्या डोक्यावरचा आशीर्वादाचा हात काढावा लागला आणि हिंदुस्तानला पाठिंबा द्यावा लागला. हाफिज सईद हा दहशतवादी आहे, त्याला हिंदुस्तानचा हवाली करणं हा एकमेव पर्याय यापुढे पाकिस्तानसमोर राहील
अटक करून त्याला आतापर्यंत 28 वेळा अटक केली हफीज सईदला. जर हफीज सईदवर पाकिस्तानला खरोखर कारवाई करायची असती तर आज त्याला अटक केल्याबरोबर ताबडतोब न्यायालयीन कोठडी दिली. दहशतवाद्याला जगात कुठेही न्यायालयीन कोठडी कधी मिळत नाही. इम्रान खानवर जो दबाव आहे अमेरिकेचा असेल किंवा युनोचा असेल युरोपियन राष्ट्रांचा असेल आणि आपल्या सरकारचा सुद्धा अर्थात आहे, त्यातूनही घाईघाईने केलेली कारवाई.